त्या अगोदर लोकप्रभात होता, एक वर्षमध्ये मार्मिकमध्ये होता, मार्मिकमधून हकालपट्टी झाली आणि लोकप्रभाला गेला. आणि लोकप्रभात असताना त्यांनी जे काय पराक्रम केले पराक्रम म्हणजे कोणते, तर त्यांनी त्यावेळेला लोकप्रभात असताना त्यांनी माननीय बाळासाहेबांविरुद्ध अनेक लेख लिहिले, त्यांची मुलाखतीत पण त्यांच्या विरोधात लिहिलं. माझ्या आता 2 जून 1992 ते रुजू झाले, माझे अंक आहे 10 मे 1992. त्यात त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे काही लिहिलं आहे मुलाखतीत, काही उल्लेख मी नाही करू शकतो, कौटुंबिक काही प्रश्न विचारला आणि ते स्वतः त्यांनी लोकप्रभामध्ये छापला. माझे अंक आहेत, सगळे अंक आहेत लोकप्रभाचे. आणि साहेबांनी हा पत्रकार कसा आहे याबद्दल पत्रकारासमोर मी बोलू इच्छित नाही, कसा पत्रकार आहे. एक प्रश्नाला सेना अंतर्गत अंतकलह आहे याबद्दल त्यांनी लिहिलेलं वाचून दाखवतो तुम्हाला. हा प्रश्न सगळ्यांनाच पक्षामध्ये विचारला पाहिजे म्हणून माझा जो आरोप आहे ना संजय राऊत या व्यक्तीवर, तो हा की ह्यामध्ये आणखी कशी आग लावता येईल हे पाहत असतो. माननीय बाळासाहेबांचे उद्गार हा पत्रकार कशी अंतर्गत आग लावता येते म्हणजे नेत्यांमध्ये असं साहेबांना म्हणायचं आहे. यामध्ये कशी आग लावता येईल त्याच प्रवृत्तीचं तुम्ही लिहित असता म्हणून तुमच्यावर मी चिडतो. आव शिवसेनेच्या प्रेमाचं आणता आणि कधी ते एखादं लिखाण तुमच्या बाजूने लिहून जाता पण त्यानंतर तुमची प्रवृत्ती मात्र अजूनही कुठे यांना फोडता येईल का हे पाहत असता तुम्ही प्रश्न शरद पवारांना विचारू शकता. काय शरद पवार साहेब नेतृत्व उभे केलं हो, स्वतः भोवतीच गुरफडत ठेवला आणि पैशाचा जोवार कोणाचं नेतृत्व महाराष्ट्र उभं केलं, तुम्ही लाचार पत्रकार हे साहेबांचं ओके खिशामध्ये पत्रकार शरद पवारांना मुजरा करणार आणि माझ्याकडे सत्ता आली तर तुम्ही मला मुजरे करणार, पैशाचा जोर आहे त्याच्याकडे करोड रुपये असेच पडले. हे राऊत यांना उद्देशून साहेब तेव्हा म्हणालेले आहेत, राऊत यांना उद्देशून. आणि एक मुलाखत त्यानंतर लोकप्रभामधून असताना साहेबांची त्यांनी घेतली, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक प्रश्न साहेबांना विचारला, मी छोटंसं वाचतो आता जास्त वाचत नाही. कौटुंबिक माझं चांगलंच चाललं आहे, अजूनही बायकोच्या डोक्यावर माझ्याशी घटस्फोट घेण्याचा विचार आलेला नाही, सुख कशात मानावं हा तुमचा प्रश्न आहे. पुढचं त्यांनी लिहिलं नाही, हे त्यांनीच लिहिलं. कौटुंबिक प्रश्नावर साहेबांना विचारलं तर साहेब चिडले आणि एवढं उत्तर त्यांना दिले. म्हणजे त्यांनी लोकप्रभात असताना उद्धव आणि साहेब या दोघांवरही टीका करायचं सोडलं नव्हतं, नाही सोडलं. आता म्हणतो माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धवजींच्या आशीर्वादाने मी हे करतो ते करतो. अरे तू काय विचारायचं आहेस, सध्या काही विश्लेषण मी पाहतोय काय म्हणून तुला संबोधतात. तू पत्रकार मी म्हणे ना पत्रकार नाहीच, पत्रकार नाही, संपादक नाही, तुझी भाषा त्या पात्रतेची गुणवत्तेची नाहीच आहे. आरोप करतो बेताल आरोप करतोस तू, पण आरोपाचं मी केव्हापासून आरोप करायला लागला जास्त, हा काल अस्वस्थ का झाला, हा का अशा अवस्थेत बोलत होता, बेजबाबदार बोलत होता, घामाघूम झाला, थैथाड होत होता, कशामुळे? प्रवीण राऊतनी ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर थैथाड चालू झाला. प्रवीण राऊत यांच्या मुलाखतीनंतर ईडीच्या, काय असं आहे तू एवढा घाबरलास,
का थैटाट केला असा आणि बीजेपीवर आरोप करतो ह्या नेत्याचा असा आहे त्या नेत्याचा. अरे पुरावा एकतर दे ना, पत्रकार आहेस ना, दे पुरावा, नाही तर आम्ही सांगतो ना तुझं अलिबागचं जमीन 50 एकर 50 लाखात का 50 एकर घेतली ती. अरे तो रस्ता पण तुम्ही तुझ्या खासदार फंडातून केलास,